ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, 28 एप्रिल गुरुवारचा दिवस आणि या दिवशी चैत्र महिन्यातील प्रदोष व्रत आलेला आहे। प्रदोष व्रत भगवान शिवशंकरांना समर्पित आहे। या दिवशी आपण आपल्या घरातच किंवा जवळपासच्या महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवशंभूंचं दर्शन नक्की घ्या आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी शिवशंभूंची पूजा या दिवशी अवश्य करावी। हे पूजन शक्यतो प्रदोष काळामध्ये, म्हणजे काय तर सूर्यास्त होण्यापूर्वीचा अर्धा तास आणि सूर्यास्त झाल्यानंतरचा अर्धा तास, सूर्य मावळण्यापूर्वीचा अर्धा तास आणि सूर्य मावळल्यानंतरचा अर्धा तास, हा जो एकूण एक तासाचा कालावधी असतो याला प्रदोष काळ असं म्हणतात। या प्रदोष काळामध्ये शिवशंभूंची केलेली पूजा ही अत्यंत फलदायक मानण्यात आलेली आहे। जाणून घेऊया गुरु प्रदोषच्या दिवशी भगवान शिवशंभूंची कृपा प्राप्त होण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो। सर्वात पहिली गोष्ट तर आपल्या कुंडलीतील गुरु दोष दूर करण्यासाठी या दिवशी भगवान शिवशंभूंचं पूजन करावं। आपल्या स्नान करण्याच्या पाण्यामध्ये, म्हणजेच अंघोळ करण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्या पाण्याने जर आपण स्नान केलं तर त्यामुळे शुभफळे प्राप्त होतात। विशेष करून ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत, विवाह योग जुळत नाहीयेत, अशा अविवाहित तरुण तरुणींनी तर हा उपाय अगदी आवर्जून करावा। या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते, कारण हा गुरुवारचा दिवस आहे जो भगवान श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित आहे। मित्रांनो, शिवशंभूंच्या पूजेमध्ये जर कोणतेही सामग्री नसेल तर कमीत कमी आपल्या घरातलं तांब्याभर पाणी हे शिवलिंगावर अर्पण करावं। तत्पूर्वी आपण एखादं बेलपत्र, म्हणजे बेलाचं पान, शिवलिंगावरती पालथं घालू शकता। केवळ या दोन सामग्रींनी सुद्धा शिवशंकर प्रसन्न होतात। ज्या लोकांच्या घरात आजारपण आहे अशा लोकांनी आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, रोगमुक्तीसाठी या प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावरती तांब्याभर पाण्यामध्ये एखादा गुळाचा खडा टाकून हे जल शिवलिंगावर ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करत अर्पण करावं, रोगातून मुक्ती मिळते। महिलांनी ओम नमः शिवाय असं न म्हणता नमः शिवाय ओम या मंत्राचा जप करावा। या दिवशी भगवान शिवशंकरांना सफेद वस्त्र आणि माता पार्वतीस लाल रंगाची वस्त्र अर्पित केल्यास घरामध्ये सुख समृद्धी नांदू लागते। ज्या लोकांच्या घरात गरिबी आहे किंवा ज्यांना आपल्या घरात धन संपत्ती वाढावी, तिच्यामध्ये दिनदुनी रात चौगुनी वाढ व्हावी अशी ज्यांची इच्छा आहे, अशा लोकांनी वाटीभर तांदूळ म्हणजेच अक्षत घ्यावेत। न तुटले फुटलेले जे तांदूळ असतात त्यांना अक्षत असं म्हणतात। अखंड असणारे तांदूळ म्हणजे अक्षत। असे वाटीभर अक्षत घ्यावेत आणि त्यातील अर्धे तांदूळ हे आपण भगवान शिवशंकरांना अर्पण करावेत आणि उरलेले जे अर्धे तांदूळ आहेत ते एखाद्या गोरगरिबाला, गरजूला दान करावेत। जे तांदूळ आपण शिवशंकरांना अर्पण केलेले आहेत, हे अर्पण केलेले तांदूळ पूजा संपन्न झाल्यानंतर एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यात बांधून ही कपड्याची पोटली, ही त्या तांदळाची पोटली आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशांच्या ठिकाणी ठेवून द्यावी। पैशामध्ये, धनसंपत्तीमध्ये दिनदुनी रात चौगुनी प्रगती होऊ लागते। जर तुमच्या मुलाबाळांवरती एखादं संकट आलेलं असेल, मुलाबाळांच्या जीवनात काही बाधा अडचणी असतील, तर या प्रदोषच्या दिवशी आपण मुलांच्या हातून मिठाईचं वाटप करा, मिठाई वाटा आणि भगवान शिवशंकरांच्या पंचाक्षरी मंत्राचा ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय ओम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करण्यास आपल्या मुलाबाळांना सांगा। त्यांच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख, बाधा, संकटे, अडचणी नक्की दूर होतील। मित्रांनो, प्रदोष आहे आणि म्हणून या दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती आपण तीळ मिश्रित जल, म्हणजे तांब्याभर पाण्यात थोडेसे काळे तीळ टाकून जर त्या पाण्याने त्यांचा अभिषेक केला तर त्यामुळे सर्व प्रकारचे रोग दूर होतात। गुरुप्रदोष व्रताच्या दिवशी पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ, वस्तू आणि वस्त्र यांचं दान आपण गोरगरिबांना अवश्य करा। याचं फळ म्हणजे घरात सुखसमृद्धी नांदू लागते। या दिवशी गोरगरिबांना, असहाय्य लोकांना, अपंगांना जर आपण भोजन करवलं, काही खाऊ पिऊ घातलं, अन्नदान केलं तर त्यामुळे सुद्धा शिवशंभू प्रसन्न होतात। जसं मी यापूर्वी सांगितलं की हा गुरुवारचा दिवस असल्याने या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते, ती श्रेयस्कर मानली जाते आणि म्हणून आपण या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करून भगवान श्रीहरी श्री विष्णूंची पूजा करावी। यामुळे गुरुग्रह मजबूत होतो। गुरुग्रहाच्या मजबूतीने जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू लागतं। शास्त्र असं मानतात की गुरु प्रदोष व्रत जी व्यक्ती करते
तिला तिच्या शत्रूंवरती अचूक विजयाची प्राप्ती होते. सोबतच जर जीवनामध्ये खूप मोठी दुःख असतील, वेदना होत असतील, तर या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप आपण आवर्जून करावा. तर मित्रांनो, या प्रदोषच्या दिवशी भगवान शिवशंभूंना प्रसन्न करणारे हे काही उपाय आपण आवर्जून करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमो नारायणा.